त्याच्यामध्ये तुम्हाला मी मेडिसिनल प्लांट्स मध्ये तीन प्लांट्स आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे कॉस्टस, त्यानंतर आहे अस्परॅगस आणि त्याच्यानंतर आहे अलोवेरा. या तीन ज्या मेडिसिनल प्लांट्स आहेत तर त्याचं आज आपण डिटेलमध्ये काय बघणार आहे, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये बघा कॉस्टस, कॉस्टसचं सायंटिफिक नेम काय आहे, कॉस्टस स्पेसियोसस. कॉस्टस सायंटिफिक नेम काय आहे तर कॉस्टस स्पेसियोसस. त्याची जी फॅमिली आहे ती आहे कॉस्टसियेसी. त्याचं जे इकॉनॉमिक पार्ट आहे, म्हणजे इकॉनॉमिक पार्ट म्हणजे इडिबल पार्ट, म्हणजे जो आपण यूज करणारा पार्ट आहे, किंवा जो आपण त्याचं जे त्या प्लांटचा जर कुठला पार्ट आपण यूज करत असेल आपल्या ऍज अ मेडिसिनल प्लांट म्हणून किंवा मेडिसिन म्हणून, तर ते आहे रायझोम्स. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट प्रेझेंट आहे, तर त्याच्यामध्ये बघा रायझोम्स कंटेन डायसोजेनिन 2.12% आउट ऑफ टोटल सॅपोजेनिन्स 3.86%, करक्युमिन अँड प्लांट मध्ये प्रेझेंट असतात. कुठले कुठले डायसोजेनिन जे आहे ते 2.12%, त्याच्यानंतर ते कशामध्ये प्रेझेंट आहे तर टोटल सॅपोजेनिन्स जे प्रेझेंट असतात कॉस्टस मध्ये, तुम्हाला इथं पाहायला मिळेल सॅपोजेनिन्स जे आहेत ते 3.86% असतात, आणि त्याच्यातले 12% काय 2.12% काय असतात तर डायसोजेनिन. आणि त्याच्यासोबतच कर्क्युमिन आणि कर्क्युमिनॉइड्स हे जे सबस्टन्सेस आहेत तर हे या कॉस्टसच्या रायझोम मध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. आणि ते जे रायझोम्स आहेत ते आपण ऍज अ मेडिसिनल प्लांट म्हणजे म्हणून किंवा ऍज अ मेडिसिन म्हणून जर आपण कुठला त्या प्लांटचा कॉस्टसचा यूज करत असेल तर ते आहे रायझोम्स. अशा प्रकारचे कॉस्टसचं प्लांट असतं तुम्हाला पाहायला भेटेल. हे जे रायझोम्स आहेत, हे रायझोम याच्यामध्ये काय काय असतं, सॅपोजेनिक्स असतात आणि डायसोजेनिक जे सबस्टन्सेस सांगितले मी तुम्हाला, त्याचा फायदा काय ते आपण पुढे बघणारच आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे रायझोम्स असतात, हे जे लीव्स आहेत अशा प्रकारचे, आणि हे जे तुम्हाला वरती दिसते हे फ्लावर आहेत याचे. सेपरेटली तुम्हाला बघायचं असेल तर हे अशा प्रकारचं रायझोम सॉरी फ्लावर हे कॉस्टसच्या प्लांटचं असतं. लीव्स पण तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर रायझोम बघा, हे आहेत असे रायझोम इडिबल पार्ट म्हणून किंवा इकॉनॉमिक पार्ट म्हणून जर आपण काय यूज करत असेल तर ते आहे रायझोम, इथे तुम्हाला सर दिसत असेल. त्याच्यानंतर बघा कॉमन नेम काय आहेत, कॉस्टस प्लांटचे कॉमन नेम काय आहेत, म्हणजे कॉस्टसला आणखी काय म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये आहे बघा कॉमन नेम्स मध्ये फर्स्ट वन आहे केन रीड, त्याच्यानंतर सेकंड आहे स्पायरल फ्लॅग, क्रीप जिंजर, स्पायरल जिंजर, मलाय जिंजर, स्टीवार, त्याच्यानंतर स्टीवार हॅलिया, त्याच्यानंतर व्हाईट कॉस्टस, त्याच्यानंतर स्टीवार टेवर, त्याच्यानंतर वाईल्ड जिंजर. हे एवढे जे नाव आहेत तर हे कॉमन नेम आहेत कशाचे, कॉस्टसचे. कुठले कुठले, केन रीड आहे, त्याच्यानंतर स्पायरल फ्लॅग आहे, त्याच्यानंतर क्रीप जिंजर आहे, त्याच्यानंतर स्पायरल जिंजर आहे, त्याच्यानंतर मलाय जिंजर आहे, त्याच्यानंतर सिटावार आहे, त्याच्यानंतर सिटावार हॅलिया आहे, व्हाईट कॉस्टस आहे, त्याच्यानंतर सिटावार टेवर आहे आणि वाईल्ड जिंजर. हे कॉमन नेम आहेत कशाचे, कॉस्टसचे. त्यानंतर मेडिसिनल युजेस बघा, आपण मी तुम्हाला म्हटलं हे मेडिसिनल प्लांट आहे तर त्याचे मेडिसिनली काय युजेस आहेत, किंवा आयुर्वेदिक जे आपण वनस्पती वगैरे म्हणतो तर त्याच्यातल्या कुठल्या पार्टचा युज होतो किंवा त्याच्यामुळे काय होतं, तर बघा लिव्हचा यूज काय म्हणून होतो बघा, तर लिव्ह आर ऑल्सो क्रश्ड अँड यूज्ड इन ए पोल्युटाइज अप्लाइड टू द हेड. तर ह्याचे जे लिव्ह आहेत, ज्यावेळेस आपल्याला हेडेक होत असेल किंवा डोकं दुखत असेल तर त्यावेळेस काय केलं जातं, ह्याचे जे लिव्ह आहेत कॉस्टसचे तर ते काय केले जातात, क्रश केले जातात. आणि पोल्युटाइज म्हणजे आपण बघा एक समजा आपल्याला कुठे जखम झाली किंवा सूज आली असेल किंवा आपल्याला कुठं जर पेन होत असेल तर तिथं आपण रुमालामध्ये वगैरे कधी आयुर्वेदिक जर हे असेल वनस्पती असेल किंवा हे जे फॉर एक्झाम्पल कॉस्टसचे लिप्स आहेत तर ते क्रश करून आपण ते काय तिथं तो लेप लावतो, तो लेप त्या जखमेवर लावतो जिथं आपल्याला किंवा मग आपल्या डोकं दुखत असेल समजा डोक्यावर लावतो आणि वरून काय केलं जातं रुमालाने बांधलं जातं. तर हे लिव्ह अशा प्रकारे तिथं हेडॅक असेल किंवा सूज वगैरे आलेली असेल तर ते कमी करण्यासाठी ह्याचे जे लिव्ह आहेत तर ते क्रश करून काय केला जातो, त्याचा लेप लावला जातो आपल्या आपला जो पार्ट आहे जिथे आपल्याला पेन होते किंवा सूज वगैरे आलेली आहे असं, तर ते कमी करण्यासाठी
लिव्ज चा आपल्याला काय होतो यूज होतो. त्याच्यानंतर लिव्ज झाल्यानंतर बघा प्लांट प्लांट मध्ये बघा इन मलेशिया द प्लांट इज बॉइल्ड विथ वॉटर बॉइल्ड इन वॉटर टू प्रिपेअर डिकॉशन विच इज यूज टू बाथ अ पेशंट विथ हाय फेवर. डिकॉशन म्हणजे काढा बनवणे. मलेशियामध्ये किंवा इन नॉर्थन कंट्रीज मध्ये काय केलं जातं हे जे प्लांट आहे तर ते पाण्यामध्ये उकळवलं जातं बॉइल केलं जातं आणि त्याचा त्याचा जो काढा आहे तर तो काढा कधी कशासाठी युज केला जातो बाथ करण्यासाठी पेशंटला. कुठल्या पेशंटला ज्यांना हाय फीवर आहे ज्यांना खूप मोठ्या प्रमाणावर ताप आलेला जर पेशंट असेल टेम्परेचर हाय असेल त्याचं तर त्याच्यासाठी तापासाठी जर आपल्याला कॉस्टसचं जे प्लांट आहे तर ते काय करायचं आहे बॉईल करून घ्यायचं आणि त्याचं जे बॉईल केल्यानंतर जे वॉटर राहणार आहे किंवा जे आपण काढा म्हणतो तर तो काढा आपल्याला काय करायचा आहे जो हाय फीवरचा पेशंट आहे तर त्याला तो बात करण्यासाठी द्यायचा. त्याच्यामुळे काय होणार आहे तर त्याचा जो फेवर आहे किंवा त्याचा जो ताप आहे तर तो कमी होणार आहे. त्याच्यासाठी प्लांट पार्टचा यूज होतो. त्याच्यानंतर डिकॉशन ऑफ द प्लांट इज अप्लाइड एज अ लोशन फॉर स्मॉल पॉक्स. स्मॉल पॉक्स जर झाले असतील तर त्याच्यासाठी हे जे काढा आहे तर तो एज अ लोशन म्हणून काय केला जातो यूज केला जातो. कशाचा कॉस्टसच्या प्लांटचा. लिव्हचा उपयोग तुम्हाला काय सांगितलं एज अ पोलेटाइस म्हणून यूज केला जातो. पोलेटाइस म्हणजे त्याचे जे क्रश केलेले लिव्ज आहेत तर ते काय करतो आपण त्याच्या जखमेवरती त्याचा लेप म्हणून लावतो आणि नंतर ते टाईट केलं जातं रुमाला असेल किंवा मग दुसरं कुठलंही सुती कापड असेल त्याने. त्याच्यानंतर प्लांट पार्टचा यूज कसा होतो तर त्याच्यापासून काढा बनवला जातो आणि तो जो काढा आहे तर तो हाय फीवरच्या पेशंटसाठी बाथिंगसाठी त्याला तो काढा दिला जातो. किंवा जर स्मॉल पॉक्स झाले असतील ज्याला आपण कांजण्या म्हणतो बघा त्या ज्या छोट्या छोट्या तर ते त्याच्यासाठी हा जो हे जे कॉस्टसचे जे प्लांट आहे तर त्याचा जो काढा आहे तर तो एज अ लोशन म्हणून आपण स्किनवरती अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे तर त्याचं जी इंटेन्सिटी आहे तर ती काय होणार आहे कमी होणार आहे. हा एक झाला त्याचा यूज. त्याच्यानंतर स्टेमचा यूज बघा. स्टेमचा यूज काय म्हणून होतो तर द स्क्रेपिंग्स ऑफ दी स्टेम आर अप्लाइड टू लेपर स्किन. जर स्टेमचा पार्ट जो आहे तर त्याची जी पावडर आहे तर ती कशासाठी यूज केली जाते जर आपल्याला कुठली जखम भरून घ्यायची असेल किंवा आपली लेपरस जी स्किन आहे तर ती रिकवर करण्यासाठी स्टेमचे जी पावडर आहे तर ती कॉस्टसच्या प्लांटची यूज केली जाते. त्याच्यानंतर शूटचा काय यूज आहे बघा. ज्यूस ऑफ द टेंडर शूट्स ऑर पीत इज स्क्वीज्ड इन टू द आय फॉर एलिमेंट्स ऑफ द आय. जे डोळ्यांचे आजार आहेत तर डोळ्यांचे आजार कमी करण्यासाठी ह्या कॉस्टसच्या शूटचा जो पीत टिश्यू आहे तर त्या काय केल्या जातात किंवा जे टेंडर शूट्स आहेत तर ते स्क्वीज केले जातात. म्हणजे आपण जसं लेमन स्क्वीज करत असतो ज्यूस निकालण्यासाठी किंवा ज्यूस काढण्यासाठी तर तसं तशा पद्धतीने आपल्याला कॉस्टसचे जे शूट्स आहेत तर ते काय करायचे स्क्वीज करायचे आहेत आणि त्याच्यातून जो ज्यूस भेटणार तर तो ज्यूस डोळ्याला डोळ्या म्हणजे आपले जे आईज आहेत त्याच्या ट्रीटमेंट साठी युज केला जातो. त्याच्यामुळे काय होतं अलाइनमेंट ऑफ द आय. जे डोळ्यांचे डिसीज आहेत तर ते काय होतात बरे होतात. म्हणजे जे डोळ्यांचे आजार असतील तर ते काय होतात या कॉस्टसच्या ज्यूसमुळे ज्यूसमुळे काय होतात बरे होतात. हा झाला शूटचा युज. त्याच्यानंतर बघा रायझोम्स. रायझोम्स मध्ये बघा द ज्यूस ऑफ द फ्रेश रायझोम्स इज टेकन एज अ पर्जेटिव्ह. याचा जो ज्यूस आहे रायझोमचा तर तो एज अ पर्जेटिव्ह म्हणजे एक उत्साहवर्धक. म्हणजे आपण जर ते घेतलं तर आपल्या ज्यूस जर आपण घेतलाय कॉस्टसचा तर आपल्याला एक इंटरनल जी फ्रेशनेस असते किंवा इंटरनल जी एनर्जी असते तर ती काय होत असते क्रिएट होत असते. कशामुळे कारण त्याच्यात काय असतं सॅपोजेनिन आणि तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीला डायसेजेनिस जे कंपोनेंट्स असतात तर ते आपल्या सेलला ऍक्टिव्ह बनवत असतात. म्हणून याच्या जवळ रायझोम आहे तर रायझोम मेजर एज ए मेडिसिनल प्लांट म्हणून मेडिसिनल पार्ट म्हणून मेजरली यूज केला जातो. त्याच्यानंतर बघा इन इंडिया द रायझोम्स इज पावडर्ड अँड टेकन फॉर कोल्ड्स रिमिनॅटिझम अँड न्युमोनिया. इट इज ऑल्सो बिलीव्ड टू बी टोनिक डिप्रेटिव्ह अँड अफ्रोडिसिक. तर बघा काय काय म्हणून यूज होतो. जर रिमिनॅटिझम म्हणजे सांधिवात तुम्ही ऐकलं असेल ज्याला सांधिवात असते किंवा न्युमोनिया आहे तर याच्यासाठी हे जे रायझोमची पावडर आहे तर ही खूप इफेक्टिव्ह आहे किंवा हा त्याचा एक मेजर असा यूज आहे किंवा त्याचा एक इम्पॉर्टन्स आहे म्हणता येईल आपल्याला. इट इज बिलीव्ड टू बी अ टोनिक डिप्रेटिव्ह अँड अफ्रोडिसिक. हे कसं आहे टोनिक आहे एक शक्तिवर्धक आहे किंवा एक उत्साह निर्माण करणारा असा कॉस्टसची जी पावडर आहे तर ती काय करत असते आपल्याला टोनिकच्या किंवा एज अ डिप्रेटिव्ह म्हणून काय करत असते वर्क करत असते.
ACR18 तुमचं नाव नावासहित मला माहित आहे, जे अनोटेशन करायचं ते तुम्ही करू शकता. ACR18 रजिस्ट्रेशन नंबर कोणाचा आहे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याच्यानंतर बघा, इन जावा द राइजोम्स इज यूज्ड आफ्टर कॉन्फिनेंट अँड ऑल्सो टू बी ट्रीट सायफिलस. तर राइजोम जे आहेत तर ते डिलिव्हरी झाल्यानंतर ज्यावेळेस प्रेग्नन्सी नंतर ज्यावेळेस डिलिव्हरी होत असते तर त्याच्यानंतरचा जो पिरियड असतो ज्याला बाळंतपण पिरियड म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये जो जी ही राइझोमची पावडर आहे तर ही काय त्या फिमेलला रिकवर करण्यासाठी तिला स्टेबल बनवण्यासाठी ही जी राइझोमची पावडर आहे कॉस्टसच्या, तर ती काय केली जाते यूज केली जाते. हा जो ACR18 होता त्याच्या इथून मागच्या आणि इथून पुढच्या एकही अटेंडन्स लागल्या जाणार नाही, तेवढं लक्ष ठेवायचंय. त्याच्यानंतर हे झाले तुम्हाला मी मेडिसिनल यूज सांगितले. कॉस्टसच्या प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टचे लीव्हचा काय म्हणून होतो किंवा प्लांटचा काय म्हणून होतो, स्टेमचा काय म्हणून होतो, शूटचा काय म्हणून होतो किंवा राइझोमचा, अशा प्रकारे मेडिसिनल प्लांट म्हणून यूज होतो. ओके, त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला डायसोजेन सांगितलं होतं. वाईडली युज्ड ऍज अ स्टार्टिंग मटेरियल इन कॉमनली प्रोडक्शन ऑफ स्टिरॉइड हार्मोन्स. डायसोजेन मध्ये काय असतं, तुम्ही जर त्याचा केमिकल फॉर्म्युला बघितला तर स्टिरॉइड जे असतात तर ते स्टिरॉइड डायसोजेनियस कंपाउंड मध्ये प्रेझेंट असतात. तर जे स्टिरॉइडल हार्मोन्स आहेत तर ते हार्मोन्स प्रिपेअर करण्यासाठी किंवा त्याच्या प्रोडक्शन साठी डायसोजेनियन जे कंपाऊंड आहे जे की कॉस्टसच्या राइझोम्स मध्ये आपल्याला 3 पॉइंट तुम्हाला मी सांगितले 86% नियर अबाउट जे प्रेझेंट असतात, तर त्याचा उपयोग कशासाठी होतो, स्टिरॉइडल जे हार्मोन्स आहेत तर ते प्रिपेअर करण्यासाठी होतो. त्याच्यानंतर इट इज चीपली ऑब्टेन्ड फ्रॉम सर्टन स्पेसिस ऑफ डायस्कोरिया विच डायस्कोरिया डेल्टिओटिडा कॉन्स्टिट्यूट द मेन इंडियन रॉ मटेरियल. तर कुठल्या स्पेसिस मध्ये जास्त सापडतं डायसोजेनिन, तर डायस्कोरिया स्पेसिस मध्ये जास्त सापडतं जे की ऍज अ रॉ मटेरियल म्हणून इंडियामध्ये मेजरली यूज केलं जातं. त्याच्यानंतर ओरिजिन आणि डिस्ट्रीब्युशन बघा. ओरिजिन कॉस्टसचं आहे इंडो मलयन रिजन. कॉस्टसचं जे ओरिजिन आहे तर ते काय आहे, इंडो मलयन रिजन. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठं इंडियामधल्या कुठल्या कुठल्या स्टेट्स मध्ये सापडतं, तर महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, केरळला आहे, ह्या हे जे स्टेट्स आहेत वेस्टर्न घाट मधले जे स्टेट्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हे कॉस्टसचं जे प्लांट आहे तर ते पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 2 varieties ऑफ कॉस्टस स्पेसियस आणि कॉस्टस नेपेलेन्सिस फाउंड ओनली इन नेपाळ. ह्याच्या 2 species आहेत, कॉस्टस स्पेसियस आणि नेपेलेन्सिस. ह्याच्या 2 species आहेत त्या फक्त नेपाळमध्ये सापडतात आणि अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि जी ऍग्रिओफायलस व्हरायटी आहे तर ती ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे झालं ओरिजिन. ओरिजिन एंडोमलयन रिजन लक्षात ठेवा. मेजरली स्टेट्स जे आहेत हिमालय किंवा सब हिमालयन जे रिजन आहे तर तिकडे मेजरली हा प्लांट आपल्याला पाहायला मिळतं. वेस्टर्न घाटमध्ये जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे आणि केरळ आहे. त्यानंतर सॉइल बघा. द प्लांट कॅन बी ग्रोन ऑन ए व्हरायटी ऑफ सॉइल्स रेंजिंग फ्रॉम कोस्टल एल्युवियम टू हेवी ब्राऊन फॉरेस्ट टाइप. कशा प्रकारची सॉइल आपल्याला कॉस्टस प्लांट साठी सुटेबल आहे, तर जी एल्युवियम टू हेवी जी ब्राऊन सॉइल आहे, जी फॉरेस्ट सॉइल म्हणतो आपण जिला, तर ती फॉरेस्ट सॉइल जी आहे तर ती सुटेबल आहे आपल्याला कॉस्टस जर कल्टिवेशन घ्यायचं असेल तर. त्याच्यानंतर इट ग्रोज मोअर लक्झरियंटली ऑन एल्युअल सॉइल्स हॅव्हिंग अ सँडी टू क्ले लोम टेक्स्चर विथ पीएच 5.7 to 7.5. इट ग्रोज मोअर लक्झरियंट म्हणजे चांगल्या प्रकारे किंवा व्यवस्थित अशी जर ग्रोथ कुठल्या सॉइल मध्ये होत असेल तर ती आहे अल्युवियल सॉइल किंवा सँडिलोम टू क्लेलोम सॉइल, जिचा पीएच 5.7 to 7.5 असला पाहिजे. तर अशी जी सॉइल असणार आहे तर ती कॉस्टसच्या कल्टिवेशन साठी सुटेबल आहे. त्यानंतर क्लायमेट बघा. Having a subtropical climate with an rainfall ranging between 1,500 mm bare wood quality material, high humidity and minimum temperature 30 degree Celsius is best for its cultivation. तर subtropical जे क्लायमेट आहे जिथं रेनफॉल जो असणार आहे तर तो 1,000 to 1,500 mm जो रेनफॉल असणार आहे तर त्याच्यामुळे काय होणार आहे, गुड क्वालिटीचं जे मटेरियल आहे, जे गुड क्वालिटीचे राइझोम्स आपल्याला भेटणार आहे, ज्याची जिथं जी ह्युमिडिटी असणार आहे तर ती किती कशी असली पाहिजे, हाय ह्युमिडिटी असली पाहिजे आणि टेम्परेचर रेंज जे आहे तर ती कमी असली पाहिजे. मिनिमम टेम्परेचर 30 degrees Celsius म्हणजे
कमीत कमी 13 डिग्री सेल्सियस टेम्परेचर हे ह्या कॉस्टसच्या कल्टिवेशन साठी काय आहे सुटेबल आहे. कुठलं किती काय सांगितलं जो रेनफॉल असणार आहे तो किती असला पाहिजे 1000 ते 1500 मिलीमीटर सब ट्रॉपिकल क्लायमेट हे सुटेबल आहे. त्याच्यानंतर जी ह्युमिडिटी असणार आहे तर ती कशी असली पाहिजे हाय असली पाहिजे आणि टेम्परेचर रेंज जी आहे तर ती किती असली पाहिजे 30 डिग्री सेल्सियस. त्याच्यानंतर प्रोपॅगेशन बघा. अल्दो द प्लांट कॅन बी प्रोपॅगेटेड फ्रॉम सीड स्टेम कटिंग अँड राइझोम्स. तर याचं जे प्रोपॅगेशन आहे तर ते 3 वेनी होतं. एक आहे बाय सीड, दुसरं स्टेम कटिंग आहे आणि तिसरं राइझोम्स आहे. तर आपण बाय सीडने याचं प्रोपॅगेशन करू शकतो किंवा स्टेम कटिंगने करू शकतो किंवा राइझोम्स यूज करून आपण प्रोपॅगेशन करू शकतो कॉस्टसचं. बट कमर्शियली जर प्रोपॅगेशन करायचं असेल तर ते राइझोम्सच्या थ्रू केलं जातं. तुम्हाला पाहायला मिळेल कमर्शियली इट इज बिंग प्रोपॅगेटेड ओनली थ्रू द राइझोम्स कटिंग. राइझोम्सचे जे कटिंग आहेत जसं आपण टर्मरिक जिंजर मध्ये बघितलं प्रोपॅगेशन तशा पद्धतीनं राइझोम्सचं काय केलं जातं कटिंग हे प्रोपॅगेशन साठी युज केले जातात जर आपल्याला कमर्शियली याचं प्रोडक्शन घ्यायचं असेल तर. त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ राइझोम फॉर प्लांटिंग इज हाउएव्हर इम्पॉर्टंट. राइझोम्स हॅव अ नंबर ऑफ निपल शेप्ड बड्स मोस्ट ऑफ देम बिंग कॉन्सन्ट्रेटेड अराउंड द स्टेम स्कार सँडी टिप्स. जर आपल्याला आपण जे राइझोम सिलेक्ट करणार आहोत मॅमनी पाठवला का थँक्यू हा. तर कमर्शियली जे राइझोम्स जे कटिंग आपण यूज करणार आहे तर ते आपल्याला काय करायचे त्याचे कमर्शियली प्रोपॅगेशन साठी जर आपल्याला प्रोपॅगेशन करायचं असेल कमर्शियली जर आपल्याला कल्टिवेशन घ्यायचं असेल तर आपण राइझोमचे जे पीसेस आहेत तर ते काय करायचे घ्यायचे आहेत ते कधी घ्यायचे बघा. द फॉर्मेशन ऑफ द बड्स ऑन द राइझोम इज पुअर ड्युरिंग एप्रिल. एप्रिलच्या टाइममध्ये जे राइझोम्स आहेत तर त्याच्यावरती जे हे येतात आपले सीडलिंग जे फॉर्म होणार आहे तर ते कसं असतं पुअर असतं. म्हणून बघा कटिंग्स ऑफ द राइझोम पीसेस आर प्रोपेगेशन शुड बी ऍटलीस्ट टू अवेल वायबल बर्ड्स. जर जे राइझोम्स आपण घेतोय तर त्याला कमीत कमी 2 वायबल बर्ड्स, वायबल म्हणजे एबल टू ग्रो असे जे बर्ड्स आहेत तर ते कमीत कमी 2 बर्ड असले पाहिजेत तर ते पीसेस आपण प्रोपेगेशन साठी काय करू शकतो घेऊ शकतो. आणि त्याचं जे एक पीस असणार आहे राइझोमचं तर त्याचं वेट किती असलं पाहिजे 40 ग्रॅम 40 ग्रॅम त्या राइझोमचं वेट असलं पाहिजे. त्यानंतर बघा सीड रेट जो आहे सीड रेट किती बघा 2000 ते 2400 kg पर हेक्टर राइझोम रिक्वायर्ड. एका हेक्टर साठी आपल्याला 2000 ते 2400 kg राइझोम जे आहेत तर ते काय होणार आहेत लागणार आहेत. इट कॅन बी बघा काय म्हणतोय ग्रोन थ्रू द सीड. सीडनी सुद्धा ग्रोन केले जातात. कॉस्ट सीड्स आर डिस्पर्स्ड बाय बर्ड्स. बर्ड मेथड ऑफ डिस्पर्शन बघितले असतील तुम्ही. त्याच्यामध्ये पक्षी ज्या वेळेस फॉरेस्टमध्ये काय करत असतात हे सीडचं डेसिमिनेशन करत असतात म्हणजे त्याचा प्रसार करत असतात तर बाय सीड सुद्धा त्याचं काय होतं प्रोपॅगेशन होतं. पण त्याचं जे पर्सेंटेज आहे जर्मिनेशनचं तर ते कमी आहे. किती आहे सीड रेट जर आपण घेतला तर 2000 ते 2400 kg पर हेक्टर राइझोम्स आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर बघा लँड प्रिपरेशन मध्ये काय करायचे सॉइलला चांगल्या प्रकारे एक प्लगिंग करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर एक हॅरोइंग केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तिथं FYM ऍड करायचं आहे आणि डीप अशी त्याची काय करायची आहे प्लगिंग करून फरो ओपन करायचे आहेत. त्याच्यानंतर प्लांटिंग कधी करायचे बघा. द राइझोम पीसेस आर प्लेस्ड ऍट अ डेप्थ 8 to 10 cm टेकिंग केअर टू प्लेस द आयबर्ड्स फेसिंग अपवर्ड्स. आपल्याला काय करायचंय राइझोमचे जे पीसेस आहेत तर ते 8 ते 10 cm डेप्थ वरती प्लेस करायचे आहेत. तिथं आपल्याला ते प्लांटिंग करायचे आहे त्याचे. आणि त्यावेळेस काय काळजी घ्यायची आहे तर जे आयबर्ड्स आहेत जसं आपण शुगर केन लावत असताना किंवा आपण टर्मरिक लावत असताना जे बर्ड्स असतात जिथं बर्ड फॉर्मेशन झालेलं असतं तर ते बर्ड्स आपल्याला काय करायचे आहेत अपवर्ड ठेवायचे आहेत फेसिंग अपवर्ड्स म्हणजे सूर्यप्रकाशाच्या दिशेने जे ते काय राहिले पाहिजेत त्यांना तो तिथे त्यांना मिळायला पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला काय करायचे आहेत प्लेस करायचे आहेत 8 ते 10 cm डीप वरती हॉरिझॉन्टली इन रोज ऍट 50 cm अपार्ट अँड कन्वर्टेड विथ सॉइल. जे स्पेसिंग आहे तर ते किती ठेवायचं आपल्याला 50 रो टू रो मधलं जे स्पेसिंग आहे तर ते किती ठेवायचं 50 cm. त्याच्यानंतर बघा द क्रॉप इज इरिगेटेड इमिडिएटली आफ्टर प्लांटिंग. थिक साईज पीसेस शो द स्लो रेट ऑफ स्प्राउटिंग टिल 40 to 45 days of planting. क्रॉप इरिगेट करायचे
प्लांटिंग केल्याच्यानंतर लगेचच. त्याच्यानंतर जर बिग साईजचे जर स्पीसेस असतील तर त्याला स्प्राउटिंग व्हायला 40 ते 45 दिवस लागतात प्लांटिंग केल्याच्या नंतर. दिस इज ड्यू टू आय बर्ड बिईंग डॉर्मंट टू दीज रायझोम स्पीसेस विच टेक अ लॉंगर टाइम टू डेव्हलप स्पेशली इन केस ऑफ क्रॉप प्लांटेड ड्युरिंग एप्रिल आफ्टर 70 to 75 days अबाउट 90 to 95% स्प्राउटिंग इज ऑब्टेन्ड. तर जे आय बर्ड्स आहेत तर ते जर डॉर्मंट कंडिशन मध्ये गेलेले असतील तर त्याला फॉर्मेशन बर्ड फॉर्मेशन होण्यासाठी काय होणार आहे वेळ लागणार आहे. तर जर आपण क्रॉप एप्रिल मध्ये प्लांटिंग केली तर 70 ते 75 दिवसांमध्ये तिथं स्प्राउटिंग व्हायला काय होतं सुरू होतं. विडिंग मध्ये बघा हँड विडिंग करायचे आहेत हो यूज करून आपण काय करू शकतो हँड विडिंग करू शकतो. आपल्याला ज्या स्पेस आहे बिटवीन रो मधला जो स्पेस आहे तो रेग्युलरली आपल्याला काय करायचं आहे तिथं विडिंग करायचे आहे. हे कधी करायचे आहे बघा ड्युरिंग द पिरियड ऑफ ऍक्टिव्ह व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जुलै टू सप्टेंबर मोस्ट ऑफ द वीड्स आर सप्रेस्ड इफ द मान्सून इज इरॅटिक देअर इज नो नीड टू रिमूव्ह वीड्स ऍट लिस्ट वन्स. म्हणजे ज्यावेळेस मान्सून सीझन असेल ज्यावेळेस रेनफॉल जास्त असेल त्यावेळेस आपल्याला टाइम टू टाइम तिथं विडिंग करणं गरजेचं आहे. डिसीज मध्ये पाहायला मिळेल कुठला डिसीज आहे तर पीएम रायझोम रॉट आहे जो त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम काय आहे पीएम स्पिनोसम. तर याच्यामुळे काय होतं बघा इन दिस इन डिसीज द इन्फेक्शन इन द प्लांट स्टार्ट फ्रॉम इंजर्ड द पोर्शन ऑफ द रायझोम. तर हा जो पीथियम रायझोम रॉट आहे तर हा कुठल्या फंगसमुळे होतो तर पीथियम स्पिनोसम. आणि ही जी फंगस आहे तर ही काय करते जो रायझोमचा इंजर्ड पार्ट आहे ज्यावेळेस आपण कटिंग्स करत असतो ज्यावेळेस प्लांटेशन साठी आपण कटिंग रायझोमच्या घेत असतो तर त्यावेळेस काय होतं जो कटिंगचा पोर्शन आहे किंवा जो इंजर्ड झालेला पोर्शन आहे अशा पोर्शन मधून ही जी फंगस आहे कुठली पीथियम स्पिनोसम ही काय करते त्या रूटमध्ये किंवा त्या रायझोममध्ये काय करते एंटर करते आणि त्याला काय करते बघा and in later stages rhizomes turn into dirty brown color. तर त्याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस ही फंगस तिथे एंटर करते तर ती नंतर काय होते ज्यावेळेस एंटर केल्याच्या नंतर थोड्या कालावधीनंतर ती तिथं डर्टी ब्राऊन कलर तयार होतो. आणि जे लिव्ज आहेत द लिव्ज बिकम येलोइश ब्राऊन अँड फायनली ड्राय. तर जे लिव्ज आहेत तर ते काय होतात पिवळसर होतात आणि पिवळसर तांबट होऊन ते जे लिव्ज आहेत तर ते फायनली काय होतात गळून पडतात किंवा ड्राय होऊन ते काय होतात ड्रॉप होतात. त्याच्यानंतर बघा सिलेक्शन ऑफ रायझोम फ्रॉम द हेल्दी क्रॉप अँड डिपिंग द रायझोम इन फंजीसाइडल सोल्युशन लाइक बेनलेट बायोस्टिन डायथेन Z78 हॅज बीन रिकमेंडेड टू कंट्रोल द डिसीज. तर या डिसीजच्या कंट्रोलसाठी पीथियम रायझोम रॉट या डिसीजच्या कंट्रोलसाठी आपल्याला काय करायचं आहे जर फंजीसाइडल सोल्युशन आहे म्हणजे जे फंगस कॉज करणारे जे पॅथोजन आहे कुठला पीथियम स्पिनोसम तर याला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फंजीसाइडची सी ट्रीटमेंट द्यायची आहे. तर जे बेनलेट किंवा बॅरिस्टिन किंवा डायथेन Z78 हे जे फंजीसाइड आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे ते रायझोम प्लांटिंगच्या अगोदर डीप करून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला पीथियम रायझोम रॉड जो डिसीज आहे तर तो आपल्याला कंट्रोल करता येईल. त्यानंतर पेस्ट आणि डिसीज मध्ये बघा देर आर मेजर पेस्ट विच अफेक्ट द क्रॉप. त्याच्यामध्ये रायझोम रॉट आहे इट इज कॉज्ड बाय फायटोप्तोरा सोलॅनी. तर रायझोम रॉट जो आहे तर तो कशामुळे होतो फायटोप्तोरा सोलॅनी ही एक फंगस आहे जी कधी जास्त ग्रोन होते तर जुलै आणि ऑगस्ट मध्ये जो हिचा जो सिव्हिअर आपल्याला जर प्रेझेन्स पाहायला मिळत असेल तर तो कधी मिळतो जुलै आणि ऑगस्ट मध्ये. त्याच्यानंतर आफ्टर हार्वेस्ट केल्यानंतर स्टोरेज मध्ये सुद्धा ही जी फंगस आहे फायटोप्तोरा सोलॅनी जी की रायझोम रॉट कॉज करते तर ती तिथं सर्वाइव्ह होत असते. इनिशियली सिम्प्टम स्टार्ट फ्रॉम द टिप फ्रॉम द इंजुअर्ड पोर्शन ऑफ द रायझोम. ही सुद्धा पेस्ट जो आहे किंवा हा जो डिसीज आहे तर हा सुद्धा इंजुअर्ड पोर्शन मधून ही जी फंगस आहे तर ती ग्रोथ व्हायला स्टार्ट होते. आणि जो कलर आहे प्लांटचा तर तो काय होतो लाइट ब्राऊन होतो आणि फायनली जे प्लांट आहे तर ते काय होतं ड्राय होतं. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला रायझोम रॉट जो डिसीज आहे हा सुद्धा डिसीज आपल्याला कंट्रोल करण्यासाठी बेनलेट किंवा डायथेन Z78 या फंजीसाइडचा ऍज अ कंट्रोल म्हणून आपल्याला सी ट्रीटमेंट घ्यायची आहे. मॅन्युअल्स आणि फर्टिलायझर्स मध्ये बघा त्याचा जो मॅक्झिमम डोस आहे तर तो किती आहे 45 kg नायट्रोजन 30 kg फॉस्फरस आणि 30 kg पोटॅश जे आहे हेक्टरी आपल्याला काय करायचं आहे यूज करायचं आहे.
आणि जे FOIM आहे तर ते 15 टन पर हेक्टर प्लगिंगच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. त्यामध्ये हा डोस कसा द्यायचा बघा, द फार्म अँड मॅन्युअर ऑफ द हाफ डोज ऑफ फॉस्फरस अँड पोटॅश आर अप्लाइड इन टू स्प्लिट डोसेस. काय करायचं आहे, दोन स्प्लिट डोसेस मध्ये आपल्याला हे जे फर्टिलायझर्स आहेत ते काय करायचे आहेत, अप्लाय करायचे आहेत. आणि जो रिमेनिंग जो पोर्शन आहे नायट्रोजनचा, तर तो आपल्याला प्लांटिंग झाल्याच्या 60 दिवसांच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, द्यायचा आहे. नंतर हार्वेस्टिंग आणि यील्ड बघा. इट इज ऑब्झर्व दॅट डायसोजन कंटेंट इज मॅक्झिमम व्हेन द क्रॉप इज एन ऍक्टिव्ह स्टेज ऑफ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अँड व्हेन इट इज 16 to 17 मंथ्स ओल्ड. ज्यावेळेस 16 to 17 महिन्यांचं झालेलं असेल क्रॉप, त्यावेळेस ज्यावेळेस त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चालू असेल, त्यावेळेस जे डायसोजन कंटेंट आहे तर ते मोस्टली ऍक्टिव्ह असतं त्या प्लांटमध्ये. म्हणून आपल्याला कधी हार्वेस्टिंग करायचे, तर ज्यावेळेस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ऍक्टिव्ह असेल, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज ज्यावेळेस ऍक्टिव्ह असेल, ज्यावेळेस प्लांट 16 to 17 महिन्यांचं झालेलं असेल कॉस्टसचं, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, प्लांट हार्वेस्टिंग साठी द्यायचं आहे. टू ऑपरेशन, हार्वेस्टिंग द एरियल शूट्स अँड डिगिंग आउट द राइझोम्स आर रिक्वायर्ड टू कम्प्लीट द हार्वेस्टिंग इन कॉस्टस. कॉस्टस मध्ये हार्वेस्टिंग साठी दोन ऑपरेशन केले जातात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा एरियल शूट हार्वेस्ट केले जातात आणि त्याच्यानंतर डिगिंग करून खोदून आपण काय करतो, तर ते राइझोम्स जे आहेत कॉस्टसचे ते हार्वेस्ट करतो. आफ्टर हार्वेस्टिंग द एरियल शूट्स द मोस्ट सॅटिस्फॅक्टरी अँड इकॉनॉमिक मेथड टू डिग आउट द राइझोम इज टू रन द ट्रॅक्टर ड्रॉन कल्टिवेटर corrosive twice twice thrice in the field and simultaneously collect the uprooted rhizomes manually. तर आफ्टर हार्वेस्टिंग एरियल शूट्स म्हणजे दोन ऑपरेशन करायचे तुम्हाला मी सांगितलं हार्वेस्टिंग साठी. पहिलं जे आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, एरियल शूट्स म्हणजे जे एरियल शूट्स आहेत वरचे, तर ते हार्वेस्ट करतो. आणि त्याच्यानंतर इझी मेथड आहे कुठली हार्वेस्टिंगची, तर ट्रॅक्टर ड्रॉन जो कल्टिवेटर आहे तर तो आपल्याला फील्ड मधून 2 to 3 वेळा काय करायचं आहे, त्याची अपरूट करून घ्यायचे आहेत जे प्रायझोन्स आहेत ते, आणि पुन्हा मॅन्युअली आपल्याला ते कलेक्ट करून घ्यायचे आहेत. निग्लिजिबल अमाऊंट ऑफ डॅमेज इज कॉज्ड टू रायझोन्स ड्युरिंग द ऑपरेशन. आणि याच्यामध्ये काय होतं, ह्या ज्या ऑपरेशन करत असताना थोडेफार रायझोन्सचे इंज्युअर्ड म्हणून काय होतात, लॉसेस होण्याची शक्यता असते. हे झालं हार्वेस्टिंग. इल्ड जे आहे तर ते बघा, आपल्याला 28 to 30 टन पर हेक्टर फ्रेश रायझोम्स भेटतात. 28 to 30 टन अँड 20 to 30 टन पर हेक्टर फ्रेश रायझोम्स इज ऑब्टेन्ड इन सीझन क्रॉप 8 to 9 months हार्वेस्टेड इन द डॉर्मंट सीझन. द डायसोजन इल्ड वुड बी पुअर. 8 to 9 महिन्यांमध्ये जर आपण हार्वेस्ट केलं तर आपल्याला 28 to 30 टनापर्यंत हेक्टर इल्ड भेटतं कॉस्टचं. पण डायसोजन कंपाऊंड जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे डायसोजन कंपाऊंड फाउंड होतं किंवा मिळत असतं, तर ते जी क्वालिटी असते किंवा ते कमी प्रमाणात असतं. त्याच्यानंतर बघा, on the account of low recovery the crop should therefore be harvested after 70 to 90 months of planting for better yield of fresh rhizomes and diseogen content. जर आपल्याला आयडियल डायसोजन कंटेंट आणि बेटर यील्ड पाहिजे असेल तर आपल्याला कमी कमी 17 to 19 मंथ होईपर्यंत त्या प्लांटची हार्वेस्टिंग करता येणार नाही. आणि जे टोटल यील्ड भेटणार आहे ते आहे 28 to 30 टन पर हेक्टर. हे झालं कॉस्टसचं. प्लांट कॉस्टसचे मी तुम्हाला ओरिजिन सांगितलं, कॉमन नेम सांगितले, त्याचे ज्या युज आहेत मेडिसिनल काय युजेस आहेत ते सांगितलं, सॉइल क्लायमेट असेल, प्रोपॅगेशन, प्लांट प्रिपरेशन, प्लांटिंग, विडिंग आणि इंटरकल्चर, डिसीजेस, त्याच्यानंतर मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स आणि हार्वेस्टिंग जे त्याचा इल्ड आहे ते. त्यानंतर अस्परॅगस जे तुम्हाला सांगितलं मी, ज्याला शतावरी म्हणतो आपण, तर त्याचं जे किंगडम आहे तर तो आहे प्लांटिंग. त्याचा क्लास आहे एंजियोस्पर्म. ऑर्डर आहे अस्परॅजेल्स. फॅमिली आहे अस्परॅजिएसी. सब फॅमिली आहे अस्परॅजिओडी. आणि जीनस जो आहे तो आहे अस्परॅगस. आणि स्पेसिस जी आहे ती आहे अस्परॅगस रेसिमोसस. मग त्याचं बॉटनिकल नेम काय आहे, अस्परॅगस रेसिमोसस. लॅटिन नेम बघा त्याचं, लॅटिन भाषेमध्ये त्याला काय म्हटलं जातं, अस्परॅगस रेसिमोसस. इंग्लिश नेम आहे अस्परॅगस, त्यालाच दुसरं नाव आहे वाईल्ड अस्परॅगस किंवा अस्परॅगस रूट सुद्धा म्हणतात. इंडियन नेम जे आहे तर त्याला काय आहे, शतावरी. डिस्ट्रीब्युशन बघा त्याचं, म्हणजे कुठं कुठं आपल्याला हे पाहायला मिळतं शतावरी, तर थ्रू आउट इंडिया. इंडियामध्ये कुठेही पाहायला मिळेल आपल्याला, नेपाळमध्ये आहे आणि श्रीलंका. शतावरी इन संस्कृत मीन्स वन हु पजेस 100 हजबंड्स. शतावरी ही जी मेडिसिनल प्लांट आहे, शतावरी हा मेडिसिनल प्लांट मेजरली
हंड्रेड ऑफ हजबंड्स का म्हणलंय, हे जे फिमेल युटेराइन असतं किंवा फिमेल फर्टिलिटी जी आहे, तर ही फर्टिलिटी वाढवण्याचं काम जर कुठलं प्लांट करत असेल तर ते आहे शतावरी. म्हणून तिला काय म्हटलं जातं, वन हू पजेस अ हंड्रेड हजबंड्स. त्याच्यानंतर बघा, इट हॅज इमेन्स रिज्युनेटिंग ऍक्शन ऑन द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, जी फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, तर ती रिज्युनेट करण्याचं काम शतावरी हे प्लांट करत असतं. त्याच्यानंतर द प्लांट हॅज ए लिओप्थेरा ऑफ रायझोम विच ट्रोपे टोपोलॉजिकली सिम्बोलाइज द फर्टिलिटी ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मी तुम्हाला सांगितलं की हे जे प्लांट आहे याचा जर मेजर यूज काय असेल, तर जे गायनेकोलॉजिकल इश्यूज आहेत, जे फिमेलचे गायनेकोलॉजिकल इश्यूज आहेत रिलेटेड टू रिप्रोडक्शन, किंवा ज्या वेळेस प्रेग्नन्सी जी आहे तर ती रेग्युलेट करण्यासाठी जे मेजरली जर हे शतावरीचं जे पावडर आहे किंवा शतावरीचे जे हे प्लांट आहे, तर हे मेजरली यूज केलं जातं. म्हणून तिला हंड्रेड ऑफ हजबंड्स च्या नाव दिलेलं आहे ह्या शतावरी प्लांटला. त्याच्यानंतर बघा, काय म्हटलं जातं ह्यालाच, आस्पर्यागसला किंवा शतावरीला, इन आयुर्वेदा दिस इज नोन एज क्वीन ऑफ हर्ब्स. तर हे मेडिसिनल प्लांट मधलं किंवा हर्ब्स मधलं क्वीन आहे. तर ते का बरं त्याला क्वीन म्हटलं जातं, तर ह्याचे जे मेडिसिनल युजेस आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याच्यामध्ये बघा, पहिल्या दिले तुम्हाला पाहायला मिळेल, शतावरी हॅज अ स्ट्रॉंग रेज्युनेटिंग न्यूट्रिएटिंग अँड स्टॅबिलायझिंग इफेक्ट ऑफ एक्सेसिव्ह एअर गॅस ड्रायनेस अँड अग्रेशन इन द बॉडी अँड माइंड. जर आपल्याला आपली बॉडीमध्ये नर्वसनेस असेल किंवा आपल्या माइंडमध्ये नर्वसनेस असेल, आपल्या बॉडीमध्ये जर स्टॅबिलायझेशन नसेल किंवा आपली बॉडी ड्राय झाली असेल, तर हे सगळं स्टॅबिलाइज करण्याचं काम जे शतावरी, जी आपली मेडिसिनल प्लांट आहे किंवा जे अस्पर्यागस आहे, तर हे अस्पर्यागस आपण काय करत असतो, यूज केलं जातं. इट ऍज सच इट इज ट्रॅडिशनली युज्ड फॉर नर्वसनेस, एनोरेक्झिया, इन्सोमिनिया, परत हायपरॅक्टिव्ह चिल्ड्रन अँड पीपल हु आर अंडर वेट. इट प्रमोट्स पजेस पॉझिटिव्ह इमोशन्स वाईल क्लेमिंग एरी सेन्सिटिव्ह. ज्या वेळेस आपली तुम्हाला आणखी पाहायला मिळेल बघा, फिअरी इमोशन्स सच एज इरिटॅबिलिटी, परत एंगर आहे, जेलसी आहे, किंवा रेसमेंट आहे, किंवा हेटर्ड, हे जे आपल्या माइंडमध्ये तयार होणारे ज्या ह्या इमोशन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो राग असेल किंवा इरिटेशन असेल किंवा जेलसी असेल, किंवा मग आपण एखाद्याचा हेट करत असतो, किंवा आपलं जे वेट आहे, किंवा आपल्या ज्या हायपर सेन्सिटिव्ह ज्या टिश्यूज असतील, किंवा जे नर्वसनेस आहे, तर हे सगळं कंट्रोल करण्याचं किंवा हे सगळं स्टॅबिलाइज करण्याचं किंवा कमी करण्याचं काम जर कुठलं प्लांट करत असेल तर ते आहे मेडिसिनल प्लांट. त्याच्यामुळं याला क्वीन ऑफ हर्ब सुद्धा म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये अस्पर्यागस शतावरी या प्लांटचा अनन्यसाधारण जो महत्व आहे, तर ते कशामुळे आहे, कारण हे वेगवेगळ्या ज्या आपल्या क्रिया घडत असतात आपल्या बॉडीमधल्या, तर त्या कंट्रोल करण्याचं काम ह्या प्लांटमुळे होऊ शकतं. त्याच्यानंतर बघा, अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत, अँटी मायक्रोबियल आहेत, अँटी ऑक्सिडंट आहेत. त्याच्यानंतर जे आपल्या सांधिवात वगैरे असेल किंवा जे युटेराइन रिलॅक्सेशन असेल, गायनोकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील, तर याच्यासाठी शतावरी हे खूप इफेक्टिव्ह प्लांट आहे. हे झाले त्याचे बऱ्यापैकी जे मेडिसिनल युजेस आहेत, पण इफेक्टिव्ह युजेस जे आहेत ज्याच्यामध्ये मेजरली हे खूप इफेक्टिव्हली युज केलं जातं, तर बघा, हे फिमेल युटेराइन टॉनिक युजफुल फॉर गायनोकोलॉजिकल प्रॉब्लेम. हे जे फिमेल हे जे शतावरीचे जे तुम्हाला इथं पावडर दिसत असेल किंवा त्याचे जे हे जे मेडिसिन आहे शतावरीचं, तर ते फिमेल युटेराइन टॉनिक म्हणजे एक मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रेग्नन्सीसाठी हे मेजरली शतावरीचे जे पावडर आहे किंवा शतावरीचे जे प्लांट आहे ते मेजरली यूज केले जातात. तर ते काय करतं, जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तर ती रेज्युनेट करण्याचं काम करत असतं. तिथं जे सपोज जर एक प्रेग्नन्सी वर्किंग मध्ये असेल तर ते जे फोइटस आहे किंवा ते जे बेबी आहे किंवा तर ते एम्ब्रियो असेल किंवा ते फोइटस असेल, तर त्याची चांगली ग्रोथ होण्यासाठी सुद्धा शतावरीचे जे पावडर आहे तर ती यूज केली जाते. तर त्याचा बेस्ट आणि एक बेसिक यूज जर काय असेल तर तो गायनेकोलॉजिकल जे प्रॉब्लेम आहेत किंवा जे रिप्रोडक्टिव्ह फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनशी जी रिलेटेड ग्रोथ असेल तर त्याच्यासाठी हे मेजरली यूज केलं जातं. त्याच्यानंतर बघा, ऍक्ट एज ए ब्रेन टोनिक. त्याच्यानंतर आपला जो मेंदू आहे तर त्याला उत्साह देण्याचं किंवा आपला जो
ब्रेन आहे तो ब्रेन वॉश करण्याचं काम सुद्धा शतावरी जे मेडिसिनल प्लांट आहे तर ते करत असतं. त्याच्यानंतर रेज्युनेटर आहे तुम्हाला सांगितलं, त्याच्यानंतर इन्हान्स फर्टिलिटी म्हणजे जर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे तर ती जर ज्या वेळेस रेज्युनेट करत असेल किंवा गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल तर ऑफकोर्स जी फर्टिलिटी आहे तर ते इन्हान्स होण्याचं काम सुद्धा या प्लांटमुळे होत असतं. त्याच्यानंतर इन्हान्स लॅक्टोज प्रोडक्शन, जे लॅक्टोज प्रोडक्शन आहे बॉडीमधलं तर ते इन्हान्स करण्याचं काम सुद्धा शतावरी हे प्लांट करत असतं. हे झाले त्याचे बेसिक युजेस. त्यानंतर रेमेडीज मध्ये बघा ते तर ऍज अ व्हेजिटेबल म्हणून सुद्धा आपण काय करू शकतो, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू याची हाय असल्यामुळे ऍज अ व्हेजिटेबल म्हणून सुद्धा युज करत असतो. त्याच्यानंतर ज्यूस ऑफ शतावरी 1 टेबल स्पून डेली इज टेकन ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ द प्रेग्नन्सी टू इन्शुअर गुड डेव्हलपमेंट ऑफ फेटस. जर शतावरीच्या प्लांटचा ज्यूस घेतला किती 1 टेबल स्पून डेली, जर प्रत्येक दिवशी ज्यावेळेस फिमेल ज्यावेळेस प्रेग्नंट राहणार आहे तर तिचा ज्यावेळेस फर्स्ट मंथ स्टार्ट होणार आहे तर त्या स्टार्ट झाल्याच्या नंतर प्रत्येक दिवसापासून पर डे ला जर तिने 1 टेबल स्पून जर ज्यूस घेतला तर काय होणार आहे, इन्शुअर गुड डेव्हलपमेंट ऑफ द फोइटस. जे फोइटस आहे किंवा जे बेबी आहे तर ते चांगली त्याची चांगली ग्रोथ होण्याचं काम कशामुळे होणार आहे, या शतावरीच्या आपण जे 1 टेबल स्पून डेली जो ज्यूस देणार आहे त्या प्रेग्नंट वुमेनला तर तिच्यामुळे काय होणार आहे तर ते जे फोइटस आहे तर त्याची जी ग्रोथ आहे तर ती चांगल्या प्रकारची होणार आहे. त्याच्यानंतर बघा हा झाला सेकंड. फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं ऍज अ व्हेजिटेबल म्हणून युज करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही त्याचा एक ज्यूस युज करू शकता. त्याच्यानंतर थर्ड आहे द पेस्ट ऑफ शतावरी. त्याच्यानंतर बघा तुम्ही पेस्ट म्हणून युज करू शकता. तर पेस्ट कशी युज करायची, 2 टेबल स्पून बॉइल्ड इन द मिल्क, 100 ml दुधामध्ये काय करायचं आपल्याला 2 टेबल स्पून जी पेस्ट आहे शतावरी काय करायची आहे बॉइल करून घ्यायची आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे बघा, फॉर इन्हान्सिंग ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन सून आफ्टर डिलिव्हरी. ज्यावेळेस फिमेलची डिलिव्हरी होते, ज्यावेळेस प्रेग्नन्सी पिरियड संपल्यानंतर ज्यावेळेस डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जे मिल्क प्रोडक्शन आहे, जे मिल्क फिडिंग साठी बेबीला जर ते मिल्क फॉर्मेशन आहे तर ते फॉर्मेशन होण्यासाठी काय होतं, मदत होते. कशामुळे, जर 2 टेबल स्पून आपण दुधामध्ये उकळून जर शतावरीची पेस्ट दिली तर त्या फिमेलला ते मिल्क फॉर्मेशन साठी काय होणार आहे, सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ यूज आहे बघा, द पावडर ऑफ शतावरी रूट्स 1 टेबल स्पून टेकन विथ द मिल्क इज सीजेस ऑफ स्कॅन्टी मेन्स्ट्रुएशन. त्याच्यानंतर चौथा जो यूज आहे तर तो काय आहे बघा, जे शतावरीचे रूट्स आहेत तर त्याची जर पावडर आपण 1 टेबल स्पून जर पावडर मिल्क मध्ये दुधामध्ये जर मिक्स करून घेतली तर ज्यांना मेन्स्ट्रुएशनचे प्रॉब्लेम असतील, जे फिमेलचे मेन्स्ट्रुएशनचे जे प्रॉब्लेम्स असतात, इरेग्युलर असतील किंवा जे वेगवेगळे मेन्स्ट्रुएशन मध्ये जे प्रॉब्लेम होतात तर त्याच्यासाठी जर ते जर आपल्याला रेग्युलर किंवा योग्य प्रकारे जर आपल्याला ती कंटिन्यू करण्यासाठी करायची असेल तर शतावरीचे जे रूट्स आहेत तर त्याचे जे पावडर आहेत 1 टेबल स्पून पावडर आपण डेली मध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर द पावडर ऑफ शतावरी व 1/2 टेबल स्पून विथ मिल्क गिवन द चिल्ड्रन इन्हान्सेस स्ट्रेंथ अँड इंड्युरन्स. जर 1/2 टेबल स्पून आपण मुलांना दिली ती पावडर तर त्यामुळे काय होतं, त्यांची जी स्ट्रेंथ आहे तर ऍबिलिटी जी आहे तर ती काय होते, चांगल्या प्रकारे वाढते. हे झाले ऍडव्हान्टेजेस. तुम्ही पाहिले असेल की ह्या शतावरी प्लांटचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत तर ते किती आहेत, ते ऍज अ व्हेजिटेबल म्हणून युज करू शकतो, ऍज अ ज्यूस म्हणून युज करू शकतो, ऍज अ पेस्ट म्हणून युज करू शकतो किंवा ऍज अ पावडर म्हणून सुद्धा आपण अस्परॅगसला युज करू शकतो. त्याच्यानंतर आता बेनिफिट्स तुम्हाला, म्हणजे बेनिफिट्स म्हणजे हेच मी जे तुम्हाला सांगितलं, पूर्ण कुठलाही जो प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी हे अस्परॅगस जे आहे तर त्याचा ते मोस्टली युजफुलच आहे. मग ते तुमच्या कुठलाही डिसीज असू द्या, ट्युबर असतील, ट्युमर असेल, कॅन्सर असेल, डिसऑर्डर्स असतील, एड्स असेल, हायपर ऍसिडिटी असेल, इन्फर्टिलिटी असेल, त्याच्यानंतर आपल्याला बाकी कुठले नर्वसनेस असेल, हे जे सगळे जे स्टमकचे जे काही डिसीजेस असतील किंवा अल्सरचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यानंतर आपल्याला संधिवात असेल, तर ह्या सगळ्यांवरती अस्परॅगस हे कसं आहे, खूप युजफुल असे मेडिसिनल प्लांट आहे. हे बेनिफिट्स तुम्हाला मी वरती सांगितलेलेच आहेत, नंतर तुम्ही पुन्हा एकदा वाचून घेऊ शकता, मी तुम्हाला प्रेझेंटेशन प्रोव्हाइड करेल. त्याच्यानंतर डोसेज मध्ये बघा, अस्परॅगस पावडर जे आहे, तुम्हाला हे दिसत असेल हे अस्परॅगसची सीड आहे,
तर अस्परेगस पावडर 3 to 6 ग्रॅम पर डे किती घ्यायचे, अस्परेगसची पावडर 3 ते 6 ग्रॅम पर डे ला घ्यायची आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मध्ये बघा, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मध्ये आपलं रेग्युलरली सॉइल क्लायमेट, लँड प्रिपरेशन, प्रोपेगेशन, फर्टिलायझर, हार्वेस्टिंग आणि यील्ड. सॉइल मध्ये बघा सॉइल कशी लागते, फर्टाईल मोस्ट सँडी लोम सॉइल्स आर आयडियल. फर्टाईल चांगली सुपीक अशी सँडी लोम जी सॉइल आहे तर ती कशी आहे, आयडियल आहे अस्परागसच्या प्रोडक्शनसाठी. त्याच्यानंतर बघा, फक्त बेसिक बेसिक सांगते जी सॉइल आहे तेवढंच लक्षात ठेवा की फर्टाईल आणि सँडी लोम सॉइल जी आहे तर ती कशी आहे, आयडियल आहे. मग ते जनरली वेगवेगळ्या वाईल्ड रेंज ऑफ सॉइल मध्ये ग्रोन केलं जातं, पण जी सँडी लोम सॉइल आहे तर ती कशी असते, जास्त आयडियल असते. त्यानंतर क्लायमेट बघा, कॅन ग्रो इन वाईल्ड रेंज ऑफ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट, वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये ग्रोन केल्या जातं. त्याच्यानंतर बघा, द क्रॉप सर्व्हज अंडर व्हॅरीड अग्रोक्लायमॅटिक कंडिशन्स रेंजिंग फ्रॉम टेम्परेट टू ट्रॉपिकल हिल रिजन्स. हे जे क्रॉप आहे तर अस्परागसचं, तर ते वेगवेगळ्या अग्रोक्लायमॅटिक कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह होतं, जसं की टेम्परेट असेल किंवा ट्रॉपिकल असेल अशा रिजनमध्ये सुद्धा अस्परागस जे आहे तर ते ग्रोन होतं. त्याच्यानंतर बघा, मिडियम इलिव्हेशन्स ऑफ वेस्टर्न घाट अंडर कंडिशन वेअर इलिव्हेशन्स आर बिटवीन 800 to 1500 millimeters अबव मेन सी लेवल. मेन सी लेवल पासून जे इलिव्हेशन आहे तर ते 800 to 1500 millimeters असेल तर तिथं आपण हे क्रॉप घेऊ शकतो. व्हरायटीज मध्ये बघा, देअर इज नो नेम्ड व्हरायटी डेव्हलप्ड सो फार इन दिस क्रॉप. या क्रॉप मध्ये आपल्याला रिसेंटली एवढ्या नवीन व्हरायटीज किंवा व्हरायटीज डेव्हलप केल्या गेलेल्या नाहीयेत. लँड प्रिपरेशन मध्ये बघा, ऑनसेट ऑफ मान्सून, मान्सून येण्याच्या सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, तिथं प्लगिंग करून घ्यायचं आहे. मान्सून कधी येतो, जून जुलै, तर मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे मान्सूनच्या अगोदर आपल्याला तिथं प्लगिंग करून घ्यायचे आहे. सॉइल शुड बी प्रिपेअर्ड बाय डिगिंग अप टू 50 centimeters. तर सॉइल जी आहे तर तिथं सॉइलची डिगिंग करून घ्यायची आहे, किती सेंटीमीटर, 15 centimeters डीप वरती, डेप्थ वरती. त्याच्यानंतर द फील्ड इज डिवायडेड इंटू कन्व्हिनियंटली साइज्ड प्लॉट्स अँड लेड आउट इंटू रिजेस ऍट 60 centimeters अपार्ट. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कन्व्हिनियंट नुसार जे प्लॉट्स आहेत तर ते प्लॉट्स पाडून घ्यायचे आहेत आणि रिजेस बनवायचे आहेत 60 centimeters चे. आणि वेल डेव्हलप्ड सकर्स आर देन प्लांटेड ऑन द रिजेस. जे वेल डेव्हलप झालेले सकर्स आहेत तर ते आपल्याला त्या रिजेस वरती काय करायचे आहेत, प्लांटिंग त्याची करायची आहे. तुम्हाला इथे दिसत असेल रिजेस वरती प्लांटेशन केलेलं आहे. हे 60 centimeters रो टू रो आपलं स्पेसिंग असणार आहे. 60 centimeters आपल्याला काय करायचे आहेत, रो कराय बनवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर प्लांटिंग मध्ये बघा, इट इज प्रोपेगेटेड बाय रूट सकर्स ऑर सीड्स फॉर कमर्शियल कल्टिवेशन. रूट सकर्स आर प्रिपेअर्ड ओव्हर सीड्स. प्रोपेगेशन जे आहे तर ते बाय सकर्सनी होतं किंवा बाय सीड्सनी होतं, पण बाय सकरनी जे होतं तर ते मेजरली फॉलो केलं जातं. कमर्शियल कल्टिवेशन जर घ्यायचं असेल, कमर्शियल कल्टिवेशन म्हणजे आपण ज्याच्यातून रिटर्न भेटण्यासाठी जे आता आपण फ्लावर जे आहेत, फ्लावरचे प्लांट आपण घरासमोर पण लावतो, शोभेसाठी पण लावतो, पण ते जर आपल्याला कमर्शियली ज्यावेळेस घेतो, कमर्शियली म्हणजे आपल्याला त्याच्यापासून इकॉनॉमिक रिटर्न हवं असतं, तर ते ज्यावेळेस इकॉनॉमिक रिटर्न भेटण्यासाठी ज्यावेळेस आपण कल्टिवेशन करत असतो किंवा आपण त्याच्यावर खर्च करत असतो, तर ते जे कल्टिवेशन आपण घेतो तर ते झालं कमर्शियल कल्टिवेशन. तर मी तुम्हाला सांगितलं हे मेजरली अस्परागस जे आहे तर ते रूट सकरनी प्रोपॅगेट होतं. सॉइल प्रिपेअर्ड केली जाते डिगिंगनी. तुम्हाला अगोदर सांगितलं लँड प्रिपरेशन मध्ये 50 centimeters डेप्थची. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला कन्व्हिनियंट साईजचे प्लॉट बनवायचे आहेत 60 centimeters अपार्टचे. त्याच्यानंतर जे वेल डेव्हलप झालेले सकर्स आहेत तर ते आपल्याला काय करायचं आहे, त्या रिजेस वरती त्याचं प्लांटेशन करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, द इरिगेशन अँड इंटरकल्चर. इरिगेशन मध्ये बघा, प्लांटिंग झाल्याच्या नंतर लगेचच इरिगेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर 4 to 6 दिवसाच्या इंटरवलनी आपल्याला वीकली तिथे काय करायचं आहे, इरिगेशन देत राहायचं आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेंट वीडिंग इज रिक्वायर्ड ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ ग्रोथ. तर फ्रिक्वेंटली वीडिंग जी आहे तर ती जसं जसं वीडची ग्रोथ होईल तसं तसं आपल्याला तिथं वीडिंग करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जी स्टेकिंग आहे तर तिथे आपल्याला काय करायचे आहे, स्टेकिंग द्यायची आहे. जे डॅमेज झालेले शूट्स आहेत ते रिमूव्ह करून काढून टाकायचे आहेत. त्याच्यानंतर द क्रॉप बिईंग अ क्लिंबर रिक्वायर्स सपोर्ट फॉर इट्स प्रॉपर ग्रोथ. तर हे क्लिंबर मध्ये येतं, वेली मध्ये येतं तर प्लांट, तर तिथं आपल्याला काय करणं गरजेचं आहे, सपोर्ट देणं गरजेचं आहे. मग तिथं आपण वुडन
प्लॅन देऊ शकतो किंवा लाकडी जे आहे किंवा आयर्न वायर आहे त्याच्याने आपण त्याला तिथं स्टेकिंग देऊ शकतो. त्यानंतर प्लांट प्रोटेक्शन मध्ये बघा कोणती अशी सिरियस पेस्ट किंवा डिसीज जो आहे तर तो अस्परेगस प्लांट मध्ये ऑब्झर्व होत नाही किंवा दिसत नाही. हार्वेस्टिंग जे आहेत आणि ईल्ड जे आहे ते बघा. द रूट्स कम टू मॅच्युरिटी इन अबाउट 12 to 14 मंथ्स आफ्टर प्लांटिंग डिपेंड अपॉन दी सॉइल अँड क्लायमॅटिक कंडिशन. तर जे रूट आहे तर ते मॅच्युअर कधी होतात 12 to 14 महिन्यानंतर प्लांटिंग केल्याच्या नंतर. आणि ते कशावर डिपेंड आहे? डिपेंडिंग अपॉन द सॉइल अँड क्लायमॅटिक कंडिशन. सॉइल आणि क्लायमॅटिक कंडिशन वरती त्याची जी मॅच्युरिटी आहे ती डिपेंड आहे. सिंगल प्लांट मे इल्ड अबाउट 500 to 600 ग्रॅम ऑफ फ्रेश रूट. एका सिंगल प्लांट पासून आपल्याला 500 to 600 ग्रॅम फ्रेश रूट्स भेटतात आणि ऍव्हरेज जे आहेत तर ते 12,000 to 14,000 kg फ्रेश रूट्स जे आहेत तर ते काही हेक्टर मधून आपल्याला मिळतात. आणि ड्राय जर रूट्स आपल्याला हार्वेस्ट करायचे असतील तर ते 1,000 to 1,200 kg आपल्याला हेक्टरी मिळतात. हे झालं ईल्ड ऑफ अस्परेगस. त्यानंतर ऍलोवेरा बघा. ऍलोवेराचा किंगडम आहे प्लांटी. क्लास आहे लिलिओप्सिडा. फॅमिली आहे ऍलोसी. जीनस आहे ऍलोय आणि स्पेसिस आहे ऍलोवेरा. त्याच्यानंतर कॉमन नेम मध्ये बघा ऍलोय आहे, इंडियन अल्सेस आहे, कुमारी आहे, बार्बाडोस आहे आणि ऍलोय आहे. हे त्याचे कॉमन नेम आहेत. बॉटनी जे आहे, ऍलोवेरा हे पेरिनियल प्लांट आहे, एव्हरग्रीन आहे, ड्रॉट रेझिस्टंट आहे. त्याच्यानंतर द लीव्स आर थिक फ्लेशी स्मॉल थॉर्न्स ऑन दी मार्जिन्स. तर हे जे प्लांट आहे तर ते कसं आहे, पेरिनियल आहे म्हणजे मोर दॅन 2 years याला वेळ लागतो किंवा ते त्याचा जो लाईफ स्पॅन आहे तर तो मोर दॅन 2 years आहे. एव्हरग्रीन ते कसं असतं, नेहमी ग्रीन असतं, ड्रॉट रेझिस्टंट आहे आणि त्याच्या ज्या मार्जिन्स आहेत तर त्याच्यावर आपल्याला छोटे छोटे काटे पाहायला मिळतात. इच लीफ इज 30 to 50 cm लॉंग अँड 10 cm ब्रॉड एट बेस. बेसचा जो पार्ट आहे, बेस म्हणजे तुम्हाला हा जो बेसचा पार्ट आहे तर ह्या बेसच्या पार्टला जनरली तो बेसचा पार्ट असतो तर तो प्रत्येक लीफचा 30 to 50 cm असतो आणि 10 cm ब्रॉड असतो. त्याच्यानंतर हाईट ऑफ प्लांट इज अबाउट 2 feet. हाईट जी आहे ती किती असते ऍलोवेराची, 2 feet. त्याच्यानंतर फ्लावर्स आर बॉर्न ऑन ए लॉंग स्पाइक 4 to 5 feet. ज्या वेळेस स्पाइक लॉंग होतात तर त्यावेळेस त्या स्पाइक ची जी हाईट असणार किंवा प्लांटची जी हाईट असते ती किती असते, 4 to 5 feet असते आणि त्यावेळेस तिथं आपल्याला फ्लावर्स पाहायला भेटतात. द कलर ऑफ फ्लावर इज ऑरेंज. फ्लावर्स आर प्रोड्युस्ड इन समर. जर फ्लावर्स जे आहेत तर ते ऑरेंज कलरचे असतात आणि ते कधी प्रोड्यूस होतात, समर मध्ये. तुम्हाला इथं पाहायला मिळेल, हे पहा जे स्टॉक आहे त्याची 4 to 5 feet हाईट झालेली आहे आणि हे जे स्पाइक आहे या स्पाइक वरती तुम्हाला ऑरेंज कलरचे फ्लावर्स पाहायला भेटतील. हे कधी पाहायला मिळतात तर समर मध्ये. त्यानंतर बघा हिस्ट्री आणि ओरिजिन मध्ये बघा. अलॉय इज नेटिव्ह टू नॉर्थ आफ्रिका अँड स्पेन. याचं जे ओरिजिन आहे तर ते काय आहे, नॉर्थ आफ्रिका आणि स्पेन आहे. पण हे आता पूर्ण वर्ल्ड वाईड ग्रोन केलं जातं. मग ते चायना असेल, इंडिया असेल, पाकिस्तान असेल, युरोप असेल, अमेरिका असेल. ह्या प्लांटला मोस्ट आणि ओल्डेस्ट एक हिलिंग प्लांट म्हटलं जातं. ज्याचा ज्याचं म्हणजे बोध जो आहे किंवा ज्याचं ज्याला आपण काय म्हणतो, मेन्शन केलं गेलेलं आहे बायबल ग्रंथामध्ये. जे बायबल ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हे जे प्लांट आहे हे डिस्क्राईब केलं गेलेलं आहे की ते सगळ्यात जास्त हिलिंग प्रॉपर्टीज असणार प्लांट आहे म्हणून. त्याच्यानंतर व्हरायटी बघा ऍलोवेराच्या. 500 वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत ऍलोवेराच्या. त्याच्यामध्ये पहिली आहे ऍलोवेरा बार्बाडोस मोस्टली युज्ड. ऍलोवेरा बार्बाडोस ही मोस्टली युज केली जाणारी व्हरायटी आहे. त्याच्यानंतर आहे IC 111-271. त्याच्यानंतर आहे IC 111-269 आणि त्याच्यानंतर आहे AL1. ह्या व्हरायटीज आहेत ऍलोवेराच्या. त्याच्यानंतर मेडिसिनल युजेस बघा. स्किन केअर आहे, अस्थमा प्रिव्हेन्शन आहे, हिलिंग आहे, डायबिटीस प्रिव्हेन्शन आहे, फूड फ्लेवरिंग आहे, एनर्जी इन्हान्सर आहे, नरिशमेंट आहे, इन्फ्लेमेशन रिडक्शन आहे, इन्सेक्ट बाईट्स आहेत, पॅरालायसिस सॉरी पेसोरायसिस ट्रीटमेंट आहे. तुम्हाला माहित आहे जे ऍलोवेरा आहे तर ते तुम्हाला प्रत्येक आपण जे स्किन साठी कॉस्मेटिक्स वगैरे युज करत असतो तर त्या प्रत्येकामध्ये आपल्याला ऍलोवेराचं तुम्हाला हे पाहायला मिळेल,
त्याचं जे कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये अलोवेरा मेजरली पाहायला मिळेल. त्याच्यामुळे त्याचा मेडिसिनल युज मेजरली जर कुठला असेल तर तो स्किन केअर आहे. त्याच्यानंतर अस्थमा प्रिव्हेंशन साठी आहे, डायबिटीस पेशंट साठी आहे, एनर्जी एनहान्स करण्यासाठी आहे, बॉडीला नरिश करण्यासाठी आहे केला जातो. त्याच्यानंतर समजा इन्सेक्ट बाईट झाले तर म्हणजे आपल्याला इन्सेक्ट जर बाईट झाला असेल तर आपण हे अलोवेरा जे आहे आपण यूज करू शकतो. बेनिफिट्स बघा, पेनिट्रेशन आहे, अँटीसेप्टिक आहे जे अँटीसेप्टिक म्हणून यूज करू शकतो किंवा पेनिट्रेशन म्हणून, किंवा सेल ग्रोथ जे आहे ते स्टिम्युलेट करतं. त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम जी आहे ती सेटल करण्याचा करण्यामध्ये मदत करतं. आणि जे क्लीननेस आहे तर ते सुद्धा बॉडीची करण्याचं काम अलोवेरा करत असतात. प्रोडक्शन मध्ये बघा, सॉइल जी आहे तर ती चांगला पाण्याचा निचरा होणारी आणि हायेस्ट ऑर्गेनिक मॅटर अवेलेबल असणारी सॉइल ही अलोवेरासाठी सुटेबल आहे. क्लायमेट जे आहे तर ते कसे बघा, स्वच्छ कोरडं आणि उष्ण जे हवामान आहे तर ते अलोवेरासाठी कसं आहे, सुटेबल आहे. त्याच्यामध्ये बघा, शेडी कंडिशन रिझल्ट इन डिसीज इन्फेस्टेशन. ज्यावेळेस तिथं जर त्याला सनरेज प्रॉपर मिळत नसतील, सनलाईट जर प्रॉपर मिळत नसेल तर तिथं आपल्याला डिसीज इन्फेस्टेशन झालेलं जास्त पाहायला मिळतं. लँड प्रिपरेशन साठी काय करायचं बघा, शॅलो रूट क्रॉप डीप प्लगिंग इज नॉट नेसेसरी. हे क्रॉप कसं आहे, शॅलो क्रॉप आहे. त्याची जी रूटिंग सिस्टीम जी तुम्ही पाहिली असेल अलोवेराचे प्लांट, तर त्याची जी रूट सिस्टीम असते ती शॅलो असते, त्यामुळे सॉइलला डीप प्लगिंग करण्याची गरज नाही आपल्याला. आपण तिथे शॅलो प्लगिंग करू शकतो, वन ऑर टू प्लगिंग फॉलोड बाय हॅरोइंग बेस्ड ऑन क्लायमेट ऑन सॉइल टाईप. एक प्लगिंग करून घ्यायचे आहे, एक ते दोन आपल्याला नांगरणी करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक हॅरोइंग करून घ्यायचे आहे, कुळवणी करून घ्यायचे आहे. आणि हे कशावर डिपेंड आहे, डिपेंड ऑन सॉइल आणि क्लायमेट. मेक शुअर टू लेवल द लँड आफ्टर प्लगिंग. प्लगिंग झाल्याच्या नंतर आपल्याला जे लँड आहे ते लेवल करून घ्यायचे आहे. यू कॅन मेक बेड्स फ्लॅट ऑर सुटेबल प्लॉट साईजेस कन्सिडरिंग गुड स्लोप अँड फॉर वॉटर ड्रेनेज. काय करायचं आहे आपल्याला, तिथे बेड बनवायचे आहेत, सुटेबल साईजचे प्लॉट बनवायचे आहेत आणि पाण्याला पाण्याचा उत्तम असा निचरा होईल असा आपल्याला स्लोप त्या लँडचा ठेवायचा आहे. फर्टिलायझर मध्ये बघा, लँड प्रिपरेशनच्या अगोदर 8 ते 10 टन FIM आपल्याला ऍड करायचं आहे. NPK जे आहेत तर 35 KG नायट्रोजन यूज करायचे पर हेक्टर. पर हेक्टर फॉस्फरस 70 KG पर हेक्टर यूज करायचे आणि पोटॅश जे आहे तर ते 70 KG पर हेक्टर आपल्याला यूज करायचं आहे. लँड प्रिपरेशन बघा, ऍज अलोवेरा शालू हे झालंय तुम्हाला. प्रोपेगेशन आणि प्लांटिंग मटेरियल बघा, प्रोपेगेशन इज रन थ्रू द सकर्स. अलोवेराचं प्रोपेगेशन जे आहे तर ते कशाच्या थ्रू होतं, सकर्सच्या थ्रू होतं. सिलेक्ट द प्लांटिंग मटेरियल ऑफ 4 month old सकर्स हॅव्हिंग अबाउट 4 leaves अँड 20 cm लेंथ. आपल्याला काय करायचं आहे, जे ओल्ड सकर आहेत ज्याची आपल्याला 4 ते 5 leaves दिसतील किंवा त्याची जी लेंथ आहे तर ती किती असेल, 20 cm, असे जे सकर्स आहेत तर ते आपल्याला प्लांटिंग साठी घ्यायचे आहेत. प्लांट डेन्सिटी ऑफ 10,000 to 10,500 सकर्स इज रिक्वायर्ड टू कव्हर 1 acre और 2,500 सकर्स पर हेक्टर. प्लांट डेन्सिटी म्हणजे एका एकरामध्ये किती प्लांट असले पाहिजेत किंवा एका हेक्टरमध्ये किती प्लांट अलोवेराचे असले पाहिजेत, तर एका एकरमध्ये 10,000 to 10,500 प्लांट आपल्याला लावता येतात. आणि जर हेक्टरसाठी घ्यायचं असेल तर 25,000 आपल्याला काय करायचे आहेत, सकर्स घ्यायचे आहेत हेक्टरीसाठी लावायचं असेल तर. त्याच्यानंतर बघा, डिग द पिट्स 40 to 50 cm डीप अँड प्लांट द सकर्स ऍट 60 cm by 60 cm अपार्ट. 60 by 60 अंतरावर आपल्याला 14 to 15 cm डीपचा काय करायचा आहे, खड्डा खोदायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते प्लांट आपल्याला काय करायचं आहे, सकर काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे. आणि त्याला इमिडिएटली काय करायचं आहे, सॉइलने कव्हर केल्याच्या नंतर इरिगेशन द्यायचं आहे. अलोवेरा इरिगेशन बघा, अलो इट ग्रोज वेल विथ लिटल रेनफॉल, इट डज नॉट नीड एनी इरिगेशन इन रेनी सीझन. रेनी सीझन मध्ये याला कुठल्याही इरिगेशनची गरज नाहीये. लिटल रेनफॉल असेल तरी सुद्धा हे प्लांट काय होतं, ग्रोन होतं. इरिगेट इमिडिएटली आफ्टर सकर्स आर प्लांटेड. सकर प्लांटिंग केल्याच्या नंतर लगेचच काय करायचं आहे, इरिगेशन द्यायचं आहे.
ड्यूरिंग हायली ड्रॉट अँड समर कंडिशन्स वन कॅन सप्लाय वन इरिगेशन इन 2 वीक्स. जर जास्त दुष्काळ असेल किंवा जास्त पाण्याची वॉटर स्कॅरसिटी तिथे असेल, उन्हाळा जास्त असेल, तर आपल्याला वीक मधून एखादं इरिगेशन, 2 वीक मधून एखादं इरिगेशन देणं तिथे इसेन्शियल आहे. इंटरकल्चरल ऑपरेशन मध्ये बघा, 2 ते 3 हँड वीडिंग किंवा होईंग करणं गरजेचं आहे. फर्स्ट वीडिंग होईंग शुड बी डन आफ्टर 4 वीक्स ऑफ सकर प्लांटेशन. सकर प्लांटेशन केल्याच्या नंतर 4 आठवडे झाल्याच्या नंतर, सकर प्लांटेशन करून 4 आठवडे झाल्याच्या नंतर पहिली विडिंग करायची आहे. आणि सबसिक्वेंट 1-2 विडिंग नंतर किंवा होईंग जे आहेत, तर त्या जसं जसं आपल्याला वीड ग्रोथ दिसेल तसं तसं आपल्याला काय करायचं आहे, विडिंग करून घ्यायची आहे. आणि जे डिसीज झालेले प्लांट आहेत तर ते आपल्याला डिस्ट्रॉय करायचे आहेत. पेस्ट आणि डिसीज मध्ये बघा, नो मेजर पेस्ट अँड डिसीज रिपोर्टेड, हाउएव्हर ब्लॅक ब्राऊन लीफ स्पॉट मिली बग अँड अँथ्रॅकनोज रिपोर्टेड इन सम एरियाज. याच्यामध्ये मेजरली आपल्याला डिसीज जे आहेत किंवा पेस्ट जे आहेत तर त्या पाहायला मिळत नाहीत, पण जनरली जर कुठली डिसीज असेल किंवा पेस्ट असेल तर ते ब्लॅक ब्राऊन लीफ स्पॉट डिसीज आहे आणि मिली बग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. ब्लॅक ब्राऊन लीफ स्पॉट कंट्रोल बाय एनी सल्फर कंटेनिंग इन्सेक्टिसाइड. जो ब्लॅक ब्राऊन लीफ स्पॉट डिसीज आहे तर तो कसा कंट्रोल केला जातो, जे सल्फर इन्सेक्टिसाइड आहे, सल्फर कंटेनिंग म्हणजे ज्याच्यामध्ये सल्फर आहेत असे जे इन्सेक्टिसाइड आहे ते यूज करून आपण काय करू शकतो, हा जो ब्लॅक ब्राऊन लीफ स्पॉट डिसीज आहे अलोवेराचा तो कंट्रोल करू शकतो. अँथ्रॅक्नोज तुम्हाला पाहायला मिळेल, अशा प्रकारचा अलोवेराचा अँथ्रॅक्नोज आहे. मिली बग, हे जे व्हाईट व्हाईट पॅचेस दिसते तुम्हाला, हा मिली बगचा इम्पॅक्ट आहे. हार्वेस्टिंग बघा, हार्वेस्टिंग स्टार्ट आफ्टर 7 to 8 months ऑफ प्लांटिंग. 7 ते 8 महिने झाल्याच्या नंतर प्लांटिंगच्या आपण एलोवेराला हार्वेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर युजली द कमर्शियल हार्वेस्टिंग ऑफ एलोवेरा कॅन बी टेकन 2 इयर. जर आपल्याला कमर्शियली ह्या एलोवेराचं हार्वेस्टिंग करायचं असेल तर 2 वर्ष झाल्याच्या नंतर आपण त्याला हार्वेस्ट करू शकतो. हार्वेस्टिंग डन इज डन विथ शार्प नाईफ किंवा सिकल, जे शार्प नाईफने किंवा शार्प सिकलच्या साह्याने आपण एलोवेराची हार्वेस्टिंग करू शकतो. इफ हार्वेस्टिंग डन वन्स अ इयर, द ऑक्टोबर नोव्हेंबर आर बेस्ट पिरियड ऑफ हार्वेस्ट. हार्वेस्टिंग साठी बेस्ट पिरियड कुठला, ऑक्टोबर ते नोव्हेंबर. आणि सेकंड इयर गिव मॅक्झिमम यील्ड अँड फोर अबाउट 4 to 5 इयर्स गुड यील्ड कुड बी हार्वेस्टेड. फर्स्ट इयर पेक्षा सेकंड इयर मध्ये आपल्याला मॅक्झिमम जे एलोवेराचे यील्ड आहेत ते पाहायला मिळतं. हार्वेस्टिंग आपण अशा प्रकारे शार्प नाईफच्या साह्याने त्याची हार्वेस्टिंग करायची आहे. यील्ड बघा, क्रॉप कॅन हार्वेस्टेड 4 to 5 times अ इयर. एका वर्षातून 4 ते 5 वेळा आपण हार्वेस्टिंग करू शकतो. त्याच्यानंतर बघा, ऍट द रेट ऑफ 3 लीव्स कट फ्रॉम इच प्लांट. एका प्लांट पासून आपण 3 लीव्स काय करू शकतो, कट करू शकतो. अबाउट 12 लीव्स पर प्लांट कट इन अ इयर. एका प्लांट पासून आपल्याला इयरली 12 लीव्स मिळत असतात. ऑन एन एव्हरेज द यील्ड पर एकर अॅन्युअली इज 60,000 kg. एका एकर मधून आपल्याला 60 kg इल्ड जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं कशाचं, एलोवेराचं. अँड ऍव्हरेज इल्ड ऑफ वर्ल्ड 30 tons पर हेक्टर इयर सेकंड अँड 40 tons पर हेक्टर इयर 3 to 5. म्हणजे बघा, ऍव्हरेज जे इल्ड आहे वर्ल्ड मधलं तर ते आपल्याला 30 tons पर हेक्टर पाहायला मिळतं. कधी ज्यावेळेस आपण सेकंड इयरला हार्वेस्टिंग करत असतो त्यावेळेस, आणि तेच 40 tons पर हेक्टर असतं ज्यावेळेस इयर 3 to 5 म्हणजे 3 ते 5 वर्षाचं क्रॉप झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यापासून जे हार्वेस्टिंग भेटते किंवा यील्ड भेटतं तर ते 30 ते 40 tons भेटतं. अशा प्रकारे हे झाले तुमचे आज मेडिसिनल प्लांट एलोवेरा, अस्परॅगस आणि कॉस्टस. व्हिडिओ सर्वांनी ऑन ठेवायचा आहे. बरं, नाही की तुमचे वडील तुझं यायला परवडत.